नमस्कार भक्तगणांनो, नवरात्र हा सण स्त्रियांसाठी खूपच महत्त्वाचा असतो, कारण नव दिवसाच्या नवरंगाच्या नवनवीन साड्या स्त्रिया या सणाला नेसत असतात। तर अगदी तिथीनुसार नव दिवसात कोणकोणत्या रंगाच्या साड्या परिधान करायच्या आहे आणि कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते आणि त्या दिवसाचे विशेष असे काय महत्त्व आहे ते मी आज आपल्याला सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस दिनांक 26 सप्टेंबर 2022 वार सोमवार। या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते। या दिवसाचा शुभ रंग आहे पांढरा। पांढरा रंग न्याय, तपस्या व शक्तीचे प्रतीक आहे। दिवस दुसरा दिनांक 27 सप्टेंबर 2022 वार मंगळवार। या दिवशी माता ब्रह्मचरणीची पूजा केली जाते। या दिवशी स्त्रियांनी लाल रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करावा। लाल रंग हा पवित्रता, उत्कटता व शांतीचे प्रतीक आहे। दिवस तिसरा 28 सप्टेंबर 2022 वार बुधवार। या दिवशी माता चंद्रघंटा यांची पूजा केली जाते। या दिवसाचा शुभ रंग आहे निळा। निळा रंग हा साहस, बलिदानाचे प्रतीक आहे। फोटोत दिसत असल्याप्रमाणे स्त्रिया नवनवीन साड्या परिधान करू शकतात। दिवस चौथा दिनांक 29 सप्टेंबर 2022 वार गुरुवार। या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते। या दिवसाचा शुभ रंग आहे पिवळा। पिवळा रंग हा आनंदाचे प्रतीक मानले जातो। दिवस पाचवा दिनांक 30 सप्टेंबर 2022 वार शुक्रवार। या दिवशी स्कंदमातेचे पूजन केले जाते। या दिवशी स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या साडीला घालावे, कारण रंग हिरवा हा भरभराट, संपन्नता आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते। दिवस सहावा दिनांक 1 ऑक्टोबर 2022 वार शनिवार। या रोजी देवी कात्यायनी मातेची पूजा वंदना केली जाते। या दिवसाचा शुभ रंग भूरा करडा म्हणजेच ग्रे कलर आहे। भूरा रंग हा वाढ, विकास व नाविन्याचे प्रतीक आहे। दिवस सातवा दिनांक 2 ऑक्टोबर 2022 वार रविवार। या दिवशी नवरात्रीला माता कालरात्रीची पूजा अर्चना केली जाते। या दिवसाचा शुभ रंग आहे नारंगी। नारंगी रंग हा खूप फ्रेश कलर असून हा रंग सर्वच स्त्रियांना खुलून दिसतो, म्हणून तुम्ही या दिवशी नारंगी रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करू शकता। दिवस आठवा 3 ऑक्टोबर 2022 वार सोमवार। या दिवशी माता महागौरीची उपासना केली जाते। या दिवसाचा शुभ रंग आहे मोरपंखी आणि पोपटी। या दिवशी जर तुमच्याकडे मोरपंखी कलरची साडी नसेल तर तुम्ही पोपटी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता। मोरपंखी पोपटी हा ऊर्जा, मंग व सामर्थ्याचे प्रतीक आहे। दिवस नववा दिनांक 4 ऑक्टोबर 2022 वार मंगळवार। हा नवरात्री उत्सवाचा शेवटचा दिवस। या दिवशी सिद्धिदात्री मातेची पूजा केली जाते। या दिवसाचा शुभ रंग गुलाबी हा आहे। भक्तगणांनो, तुम्हाला माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा। धन्यवाद।